नमस्कार मैत्रिणींनो, अनुष्का रेसिपी या आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहेत अंडा चपाती सँडविच। तर हे सँडविच तुम्ही सकाळी सकाळी ही बनवू शकता आणि ही खूप झटपट होणारी रेसिपी आहे। किंवा तुम्हाला सकाळी खूप घाई असेल तेव्हा लहान मुलांच्या डब्याला काय द्यायचं हा प्रश्न पडत असेल, तर हे सँडविच लहान मुलांच्या डब्यालाही हे सँडविच तुम्ही देऊ शकता। चला तर मग हे सँडविच कसं बनवायचं हे आपण पाहूया। त्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला टच करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा। आपण शिव्या चपातीचं एक टेस्टी रेसिपी करणार आहेत, तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं हे पाहणार आहेत आपण। एक चपाती, एक मध्यम आकाराचं टोमॅटो, एक कांदा बारीक चिरलेला, एक शिमला मिरची बारीक चिरलेली, स्वीट कॉर्न थोडेसे, एक छोटा चमचा जिरं, एक छोटा चमचा लाल तिखट, एक चमचा मटन मसाला, चवीनुसार मीठ आणि 3 अंडे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी अंडे हे आता आपल्याला फोडून घ्यायचं आहे। इथे 3 अंडे मी फोडून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपण थोडेसे टोमॅटो बारीक केलेले होते ते घालून घ्यायचे आहेत। त्यानंतर बारीक केलेली शिमला मिरची ते थोडीशी घालून घ्यायची आहे। याच्यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा तो घालून घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये आपण जिरं, लाल तिखट, एव्हरेस्ट मटन मसाला आणि मीठ हे घालून घ्यायचं आहे। स्वीट कॉर्न घालायचे आहेत। आता हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून घ्यायचं आहे। हे सर्व मिक्स झालेलं आहे। इथे मी तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे आणि आपला तवा गरम झालेला आहे। त्याच्यावरती आपण आता थोडंसं तेल घालून घेणार आहेत। हे तेल आता आपण सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये हे अंड्याचं केलेलं ते घालून घेणार आहेत। हे सगळीकडे व्यवस्थित पसरवायचं आहे। जेवढी आपली चपाती आहे तेवढंच पसरवायचं आहे। आता याच्यावरती आपण बारीक चिरलेले टोमॅटो ते पण घालून घ्यायचे आहेत थोडेसे, थोडासा कांदा, थोडीशी डोबी मिरची, थोडेसे स्वीट कॉर्न, टन मसाला हा पण घालून घ्यायचा आहे। हे सगळीकडे व्यवस्थित त्याला थोडंसं भुरभरून घ्यायचं आहे। त्याच्यावरती आपण ही आपली चपाती आहे ही घालून घ्यायची आहे। याच्यावरती आपण थोडस तेल घालून घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने आपण त्या चपातीला थोडस वरून दाब द्यायचं आहे, कारण ते सर्व चपातीला चिकटेल। अशा पद्धतीने आपल्याला वरून त्याला
दाबायचं आहे। आता ही चपाती आपण काढून घेणार आहोत, त्याची पलटी करून घ्यायची आहे। ही चपाती हलवून कडक होत नाही तोपर्यंत आपल्याला ह्याला भाजून घ्यायचं आहे आणि थोडासा मंद गॅसवरच आपल्याला हे भाजवायचं आहे। आणि याच्यावरून आपण थोडेसे टोमॅटो त्याच्यावरती पण घालून घ्यायचे आहेत। त्यानंतर त्याच्यावर बारीक चिरलेला कांदा आपण घालून घ्यायचा आहे। त्याच्यावरती आता त्याच्यावरती आपण शिमला मिरची घालून घेणार आहे। आता याच्यावरती स्वीट कॉर्न घालायचं आहे। आता याच्यावरून आपण हा मटन एवढेचा मटन मसाला तो थोडासा भुरभुरून घ्यायचा आहे, सगळीकडे पसरून घ्यायचा आहे अशा प्रकारे। तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल तर तुम्ही याच्यावरती कोथिंबीर पण घालू शकता। आता आपण याला चाकूच्या साह्याने कट करून घेणार आहेत। अशा प्रकारे आपण चार भाग करून घ्यायचे आहेत। आता हे कट करून झालेलं आहे आणि आपला टेस्टी नाश्ता तयार झालेला आहे। ज्या आपल्या संध्याकाळी शिऱ्या पोळ्या राहतील त्याचा अशा प्रकारे आपण नाश्ता करू शकता। हे पहा घालून पण किती छान हे कडक झालेलं आहे। आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहेत। हे आता आपलं झालेलं आहे आणि हे मी या ताटामध्ये काढून घेणार आहे। हे पहा आपलं अंडा चपाती सँडविच तयार झालेलं आहे। आणि पाठीमागून पण ते एकदम कडक झालेलं आहे। अशा प्रकारे हे पाहता आपलं अंडा चपाती सँडविच तयार झालेलं आहे। अंडा चपाती सँडविच ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला टच करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर जरूर करा। धन्यवाद।